कृषि नहीं कृषि संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एक मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हा होता तो कार्यक्रम अध्यक्ष आदरणीय तालुक्याचे युवा नेते आमदार अतुलजी बेनके साहेब त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आदरणीय आशाताई गुजके पंचायत समिति सभापति आदरणीय ईशाजी तांबे दिलीपजी गांधारे त्याचप्रमाणे काळूजी आमदार शेळकते भाऊसाहेब देवळे पीडीओ साहेब कृषि अधिकारी सर्व कार्यकर्ते स्टेजवर असलेले नाना संतोष तानाजी सर्व अधिकारी आणि म्हणून निश्चितपणे एक आजचा दिवस म्हणजे खरोखर आपण हा कृषी दिन जो साजरा होतो महाराष्ट्रामध्ये वसंत दादांनी जे काम केलं खरं आपल्या तळागाळामध्ये आणि म्हणून ह्या दिन आज संपूर्ण राज्यामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून काही नामांकित शेतकऱ्यांचा या ठिकाणी खरं आपल्याला पुरस्काराने त्यांना गौरव करण्यात आलं ज्याने ज्याने एक चांगल्या प्रकारची शेती केली एक शेतीमधून एक आदर्श मिळवला असे चांगल्या प्रकारच्या ज्या ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुरस्कार प्रदान झालं आमदार साहेबांच्या हस्ते त्यांचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं कौतुक करतोय आणि या ठिकाणी निश्चितपणे अधिक काय नाही बोलता निश्चितपणे कृषी अधिकारी या ठिकाणी आहेत आमदार साहेब आहेत आणि म्हणून आपल्याला कृषीच्या माध्यमातून आमदार साहेब आपल्याला गेल्या 2 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळामध्ये सर्व ठिकाणी योजनेला कट लागलेला आहे आणि म्हणून आता आमदार साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी पालकमंत्र्यांना विनंती करावी कृषी मंत्र्यांना विनंती करावी आणि खऱ्या अर्थानं आता शेतकरी हा अडचणीमध्ये आहे शेतकरी 2 वर्ष कुठेही मजुरी नाही काय नाही आणि अशा प्रकारची जर मदत खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांना झाली तर ती माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी ठरेल अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी आमदार साहेबांना करतो निश्चितपणे जिल्हा परिषद माध्यमातून आम्ही अशा तऱ्हेने आम्ही सातत्याने त्या ठिकाणी आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह असतो आणि म्हणून आपण पंचायत समितीला सुद्धा एक गाणं बघा या ठिकाणी फक्त गांधारे साहेब एकटेच हजर आहेत पंचायत समितीचे आणि म्हणून निश्चितपणे गांधारे साहेब आपण सुद्धा या ठिकाणी पंचायत माध्यमातून ईशाजी तांबे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचं काम करताय आणि आमदार साहेबांनी या ठिकाणी आपण या डिप्युटीच्या मीटिंगमध्ये जे गट सेट लागले त्याला कशा अर्थाने हे करता येईल आणि कृषी विभागाला खऱ्या अर्थाने कृषी विभागाच्या माध्यमातून मग ती शेतकरी असतील आंबे झाडाची लागवड असेल अनेक प्रकारचे ईद योजना आहेत हलर असेल सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी ईद योजना आहेत आणि त्या योजनांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी जर मनावर घेतलं तर निश्चितपणे पालकमंत्री त्याच्यावरती थोडंसं धुकधमाप देऊन निश्चितपणे एकवीस बाजूच्या बजेटमध्ये एक चांगल्या प्रकारचं निवेदन त्या ठिकाणी पालकमंत्री करू शकतात ते आमदार साहेबांनी करावं अशा प्रकारचं मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.